एकदा काय झालं, हा माझा दुसरा चित्रपट लेखक दिग्दर्शक म्हणून, ही एका गोष्ट सांगणाऱ्या माणसाची गोष्ट आहे, म्हणून त्याचं नाव आहे एकदा काय झालं. कारण आपल्या सगळ्या गोष्टी, एकदा काय झालं एक राजा होता, एकदा काय झालं एक लाकूडतोड्या होता, अशीच कुठलीही गोष्ट सुरू होते. एक गोष्ट सांगणारा माणूस आहे ज्याचं त्याच्या कुटुंबावर, त्याच्या मुलावर खूप प्रेम आहे आणि त्याचा मुलगा त्याच्यावर खूप अवलंबून आहे. आता वडील मुलाला त्या गोष्टीतून काय काय सांगू शकतात आणि ती गोष्ट पुढे कशी जाते नेमकी, याची गोष्ट आहे एकदा काय झालं, जे 5 ऑगस्टला रिलीज होती. म्हटलं की चित्रपटाचं नाव सुचणं तर अ स्टोरी ऑफ अ स्टोरी टेलर असं माझ्या डोक्यात होतं, गोष्ट सांगणाऱ्याची गोष्ट. पण मग हे थोडं अवघड वाटतं का असं वाटलं, कारण पटकन गोष्ट सांगणाऱ्याची गोष्ट, एका गोष्टीची गोष्ट, असं करत करत आम्ही खूप दिवस, आणि एका मोमेंटला मला एकदम असं वाटलं की आपण चांदोबा असंही नाव माझ्या डोक्यामध्ये होतं, कारण आपण सगळ्यांनी चांदोबा वाचलं आहे, पण चांदोबामुळे तो खूप बालचित्रपट वाटेल का असं वाटता मला एका क्षणाला एकदा काय झालं. आणि शंकरजी, शंकर महादेवन यांच्या मुलगा सिद्धार्थ आणि भातसा सौमील हे दोघांचे प्रोड्युसर आहेत, त्यामुळे शंकरजींनी स्क्रिप्ट ऐकलं आणि त्यांना मी जेव्हा एकदा काय झालं असं नाव सांगितलं त्यांना ते खूप आवडलं. सो इतक्या अनुभवी माणसांनी त्यांनी स्क्रिप्ट ऐकून ते पटकन म्हणले की ही तारे जमीपरच्या टेक्स्चरची फिल्म आहे. सो एकदा काय झालं नाव फायनल झालं. मला नेहमी असं वाटतं की ऑडिशन्समधनं खूप चांगले चांगले आपल्याला कलाकार मिळतात. मी गाण्याच्या बाबतीतही खूप वेळा ऑडिशन्स घेतलेले आहेत आणि चांगले गायक मिळाले. तर जेव्हा हे ठरलं तेव्हा एक नेहमीचा सेट पॅटर्न असतो की नाटक करणारी मुलं, सिरियल करणारी मुलं, असा एक डेटा घ्यायचा आणि त्याच्यातनं मुलं निवडायची. पण मला नेहमी असं वाटतं की अननोन टेरिटरी टॅप करायला पाहिजे. जसं आज जळगावमध्ये मला असं वाटतं की ही मराठी फिल्म प्रमोशनला अननोन टेरिटरी त्या मानाने, पण मला असं वाटलं की नाही इथे यायला पाहिजे. तर तसं ऑडिशन्स आम्ही जाहीर केल्या आणि खूप मोठी रांग होती, 800,000 मुलं पहिल्या दिवशी रांगेत होती. आणि त्या रांगेमध्ये 8 वाजता सुरू केलेल्या रांगेमध्ये मला अर्जुन पूर्णपत्रे भेटला 4 वाजता. आणि तो बघितल्यावरच मला माझे डोळे एकदम चमकले, कारण मला सुमित राघवनचा मुलगा शोभेल असा मुलगा हवा होता. आणि मग त्याच्याशी बोलून कळलं की तो कामही उत्तम करतोय, तो हुशारही. लहान मुलं ही काम करायला सगळ्यात मला आवडतं, याचं कारण त्यांच्या मनामध्ये आधीचे काही फिक्स्ड आयडियाज नसतात, कोरी असतात, मुलं स्वच्छ असतात. त्याच्यामुळे अर्जुन बरोबर काम करताना मी त्याला प्रत्येक गोष्ट जी सांगत होती ती त्याला पटापटा कळत होती. मी त्याला खूप सोपं करून सांगायचा प्रयत्न केला गोष्टसुद्धा, आणि त्यांनी काय करायचं आहे म्हणजे अख्ख्या फिल्मच्या ग्राफमध्ये मी त्याला सीनची डिव्हिजन करून दिली होती की ह्या इतका नंबर ते इतका नंबर तुझी स्माईल अशी पाहिजे, पुढे तुझी स्माईल अशी पाहिजे, तुझे शोल्डर्स कसे दिसतील, तुझा वॉक कसा असेल, वॉकमध्ये किती एनर्जी पाहिजे प्रत्येक सीनमध्ये, तर असे काही क्रायटेरिया होते. आणि मी त्याला फक्त नंबर सांगायचो की अर्जुन 2 नंबर 3 नंबर, आणि त्याच्यात लक्षात असायचं की हां, आता 2 नंबर म्हणजे आपला वॉक असा असणार, आपले डोळे असे असणार. सो मला वाटतं की लहान मुलांबरोबर खूप गाणी करण्याचा अनुभव आणि माझ्या मुलांशी खूप संवाद साधण्याचा अनुभव, याच्यातनं ही फिल्म मला खूप सोपी गेली. एकदा काय झालं तर शूटिंग पाचगणी, महाबळेश्वर, पुणे अशा 3 ठिकाणी झालं. एक शाळा आहे पुण्याजवळची, तिथेही बरंचसं शूट झालं, पाचगणीच्या एका शाळेत झालं. आणि मुद्दाम 2 गोष्टी मी पाळल्या आहेत. एक तर ह्याच्यातली जी पात्रं आहेत त्या कोणालाही आडनाव नाही आहे चित्रपटात, कारण मला असं वाटतं युनिव्हर्सल गोष्ट आहे ही. अशीची अशी गोष्ट आपण जर्मनमध्ये केली, ही कोरियनमध्ये केली, ही मल्याळममध्ये केली, तरी एक वाक्यही बदलायला लागणार नाही, इतकं युनिव्हर्सल गोष्ट आहे. आणि गावाचं पण नाव नाही आहे, कारण मला असं वाटतं ते स्वप्नातलं गाव असावं, कारण एकदा काय झालं एक गाव होतं, त्या गावाला काही नाव नसतं, ते गोष्टीतलं गाव असतं.